एकीकडे बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, भाजप युवा मोर्चाचं आंदोलन सुरू आहे, तर दुसरीकडे या क्रीडा संकुलाचं लोकार्पण सुद्धा झालेलं आहे। यावेळी क्रीडा संकुलाचं लोकार्पण करत असताना पालकमंत्री असलम शेख यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद सुद्धा लुटलेला आहे। यानंतर जाऊया थेट त्या सगळ्या आंदोलन परिस्थिती आणि लोकार्पण सोहळ्याच्या बद्दल अधिक माहिती घेऊयात। आपल्या सोबत आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आहेत। सुशांत, एकीकडे आंदोलन सुरू आहे, कार्यकर्ते आक्रमक आहेत, तर दुसरीकडे लोकार्पण सोहळा सुद्धा पार पडलेला आहे। संदीप, आपण बघतोय कालपासूनच भाजपचे कार्यकर्ते जे आहेत आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते आणि आज थेट ते रस्त्यावर उतरलेत जिथे उद्घाटन लोकार्पण होणार होतं त्या परिसरात खरं तर हे कार्यकर्ते आले। मात्र पोलीस आणि संदीप आता कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि चारकोप पोलीस स्टेशनला या सर्व कार्यकर्त्यांना पोलीस घेऊन गेलेले आहेत। त्यासोबत आपण बघतोय मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांना देखील संदीप पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। भाजप आमदार अतुल भातकळकर यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। तसेच भाजपचे काही नगरसेवक आहेत त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। संदीप, मी तुला इथली दृश्य दाखवतो। याच ठिकाणी खरं तर आंदोलन झालं होतं आणि इथे आपण पाहू शकतो हा रहदारीचा खरं तर रस्ता आहे आणि जवळपास 2 तासापासून आपण बघतोय आंदोलन हे जे आहे ते 1 तासाभरापासून सुरू होतं आणि त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात संदीप ट्रॅफिकची समस्या देखील उद्भवलेली आहे आणि इथे पोलीस जे आहेत ते अजूनही इथे आहेत कारण कधीही आंदोलनकर्ते येतील आणि आंदोलन करतात कारण गट्ट्याने जे आहेत ते आंदोलनकर्ते येत आहेत आणि आंदोलन करतायत। त्यामुळे जे आंदोलनकर्ते आंदोलन करायला येत आहेत त्यांना पोलीस संदीप ताब्यात घेत आहेत आणि चारकोप पोलीस स्टेशनला घेऊन जात आहेत।